विधानसभेचं मतदान झाल्यानंतर आता प्रतीक्षा निकालाची आहे. निकालाच्या दिवशी म्हणजे 23 नोव्हेंबरला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मुंबई सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. यावेळी तरुणांनी बेरोजगारीमुळे भाजपला नाकारलं अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे. मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीत तरुणांचा टक्का जास्त आहे, त्यामुळे यंदा जनतेचा कौल महाविकास आघाडीकडे असणार आहे असा विश्वास पटोलेंनी व्यक्त केला. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची वेळ येणार नाही, लोकसभेत चित्र स्पष्ट होतं, विधानसभेतही चित्र स्पष्ट होईल असं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी केलं. अजित पवार 25 नोव्हेंबरला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी केला. सत्ता स्थापनेत अजित पवार हे किंग मेकर असणार असल्याचंही ते म्हणाले. तर महायुतीचं सरकार येणारच असं भाकितही मिटकरींनी व्यक्त केलं. काँग्रेसनं जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी केला. काँग्रेस आणि सतेश पाटलांचं पूर्वनियोजन असल्याचंही ते यावेळी बोलताना म्हणाले. त्याचबरोबर या हल्ल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. संवेदनशील मतदान केंद्राप्रकरणी तक्रार केल्यामुळेच माझ्यावर हल्ला झाल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ॲडव्होकेट माधव जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे. परळी मतदारसंघातील बँक कॉलनी परिसरातील मतदान केंद्र परिसरात कैलास फळ आणि त्यांचे साथीदार यांनी धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून मारहाण केल्याचा आरोप माधव जाधव यांनी केला. संजय राऊतांच्या 23 तारखेला सत्ता स्थापन करण्याच्या दाव्यावरून शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी टोला हाणला आहे. राऊत 22 तारखेला सरकार स्थापन करू शकतात अशी टीका शिरसाटांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भाजप खासदार नारायण राणेंनी भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षनिवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली. काल झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आलंय. बीडच्या परळी मतदारसंघात मतदानादरम्यान अनेक गैरप्रकार झाल्याचं समोर आले. या प्रकरणी मतदारसंघातील 122 केंद्रांवर बोगस मतदान झाल्याचा आरोप राजेसाहेब देशमुख यांनी केला. त्यामुळे या ठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी देशमुख यांनी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली. इंदापूरमध्ये निकालाआधीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटलाच्या विजयाचे बॅनर झळकले. इंदापूर विधानसभेच्या आमदारपदी प्रचंड बहुमतानं निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आश्वासक बॅनर लावण्यात आले. हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांनी ही बॅनरबाजी केली. राज्यात महायुतीचं सरकार येणार असून शिवसेनेच्या 50 जागा येतील असा विश्वास शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलाय. तसंच महायुती आणि संघ परिवारानं केलेल्या मदतीच्या जोरावर विजय निश्चित असल्याचंही गुलाबराव यांनी म्हटलेलं आहे. आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही असा दावा बच्चू कडूंनी केला. तर मोठ्या पक्षाचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करणार आणि अपक्षाचा मुख्यमंत्री होणार असंही ते म्हणाले. दरम्यान कोणाचा पाठिंबा घ्यायचा ते लवकरच ठरवू असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला. तर काँग्रेसच्या 75 जागा निवडून येतील असा विश्वासही पटोलेंनी व्यक्त केला. नांदेड जिल्ह्यातील माहूर इथं रेणुका मातेच्या दर्शनासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. महाविकास आघाडी महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. महाराष्ट्रात 165 जागा जिंकणार असून 23 तारखेला सत्ता स्थापन करणार असल्याचंही वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये